नमस्कार, मी कॉम्रेड राजू देसले, आयटक, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना राज्याध्यक्ष, आयटक महाराष्ट्र संघटनेचा राज्याचा सचिव म्हणून काम पाहतो. महाराष्ट्रातील तमाम कष्टकरी, श्रमकरी, योजना कर्मचारी सर्वांना जय भीम, लाल सलाम. आज आपल्याला ह्या व्हिडिओच्याद्वारे भगिनींनो सर्व भावांना विनंती आहे की लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं या देशातील कामगार कष्टकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर यावा यासाठी महाराष्ट्रातली कामगार कर्मचारी कृती समिती, आयटक असेल, सर्व संघटना असतील यांनी भूमिका घेतलेल्या आहे. देशातील केंद्र सरकार, भाजप सरकार ज्या पद्धतीने कामगार कायदे मोडलेत, शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे केले, शेतकरी लढले, ते कायदे स्थगित झालेले आहेत. मात्र कामगार विरोधी जे कायदे केले आहेत त्या कायद्याचा परिणाम येणाऱ्या काळात आपल्या सर्वांना भोगावा लागणार आहे. म्हणून केंद्र सरकारच्या धोरणाच्या संदर्भात आपण विचार करणं गरजेचं आहे. या देशातील अनेक योजना कर्मचारी जे आहेत, आशा असतील, गटप्रवर्तक, अंगणवाडीच्या महिला असतील, मदतीस असतील, अंशकालीन स्त्रीपरिचर असतील, ग्रामरोजगार सेवक असतील, कंत्राटी मनरेगा कर्मचारी असतील, हातपंप दुरुस्ती देखभालचे कर्मचारी असतील, महाविमच्या सहयोगीने असतील, त्याचप्रमाणे जीवन उन्नती अभियानातील कर्मचारी असतील, ह्या देशातल्या कर्मचारी, कंत्राटी आणि मानधनावरचे जे योजना कर्मचारी आहेत यांच्या जीवनात बदल करण्यासंदर्भात कोणताही निर्णय 5 वर्षात झालेला नाही. या देशातील सर्व आशा गटप्रवर्तकांना अपेक्षा होती की केंद्र सरकार जाता जाता 5 वर्षात 1 रुपया वाढ केली नाही, ती करेल, पण ती सुद्धा केली नाही. तीच अवस्था अंगणवाडीची आहे. अंशकालीन स्त्रीपरिचारांना केंद्र सरकार गेले अनेक वर्ष, 30 वर्ष फक्त 100 रुपये मानधन देतं आणि 2900 रुपये राज्य सरकार मोबदला देतं आणि 3000 रुपयात अंशकालीन स्त्रीपरिचारांना राबवण्याचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, देशात सुरू आहे. याचा राग आपल्या सर्वांना आला पाहिजे. म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनाच्या रूपातनं आपण काही घटकांना न्याय मिळवून दिलेला आहे, परंतु सर्वांना न्याय मिळालेला नाही. कारण या देशातलं केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं जे धोरण आहे ते योजना कर्मचारी असतील, कंत्राटी मानधनावरचे कर्मचारी असतील, कामगार कर्मचारी असतील यांच्या विरोधातलं आहे. या देशात LIC विकली, बँक खाजगीकरण करण्याचा डाव यांनी केला आहे, LIC खाजगीकरण करून शेअर्स बाजारात आणलेले आहेत. आणि म्हणून केंद्र सरकार या देशातील सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्याऐवजी सर्वसामान्यांना उद्ध्वस्त करण्याचं धोरण राबवत आहे. म्हणून महाराष्ट्रातील तमाम कष्टकऱ्यांना आव्हान करतो की ह्या निवडणुकीमध्ये या संपूर्ण भाजप व त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव करावा. कारण जर तो केला नाही तर या देशातलं संविधानसुद्धा शिल्लक राहणार नाही. या देशात मणिपूरमध्ये महिलांवरती अन्याय, अत्याचार होतो, पंतप्रधान तोंड उघडत नाहीत, याचा राग आपल्या प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे. या देशातल्या बेरोजगारांना न्याय मिळालेला नाहीत. या देशात 2 कोटी रुपये रोजगार, 2 कोटी लोकांना रोजगार देतो म्हणून सांगितलं, परंतु असलेला रोजगार सुद्धा हिरावून घेण्याचं काम केंद्र सरकारने धोरणामुळे झालेलं आहे. आणि म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. 400 रुपयाचं सिलेंडर 1200 रुपयावर नेणारं हे सरकार जेव्हा मोबदला मानधन पगार वाढवायचा विचार करतं तेव्हा ह्या पट्टीने का करत नाही याचा जाब आपण विचारणार नाहीत का? या देशामध्ये उच्च शिक्षित असलेल्या गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या म्हणून संघर्ष सुरू असताना निर्णय होत नाही आणि उच्च शिक्षित असलेल्या गटप्रवर्तकांचं शोषण ह्या व्यवस्थेमध्ये केलं जात आहे. हीच अवस्था कंत्राटी कर्मचाऱ्यांची, कामगारांची सुद्धा हीच अवस्था आहे. त्याच पद्धतीने असंघटित कामगार, मोलकर्णे असतील, बांधकाम कामगार असतील, या सर्वांना सांगण्यात आलं की तुम्हाला सामाजिक सुरक्षा देऊ, परंतु अद्याप शेतमजुरांना सुद्धा सामाजिक सुरक्षा लागू केलेली नाही. म्हणून या देशातल्या कष्टकऱ्यांच्या बाबतीत या सरकारचं धोरण काय, तर हे सर्व आपल्या विरोधातलं आहे. मोफत आणि कमी पैशात काम करून घेण्याचं धोरण केंद्र सरकार राबवत आहे. आणि म्हणून या सर्व प्रश्नांचा राग आपल्या मनामध्ये आला पाहिजे. ज्या ठिकाणी आपल्याला व्यक्त होत आहे त्या ठिकाणी व्यक्त झालं पाहिजे. कारण या देशात जर पुन्हा हे सरकार निवडून आलं तर येणाऱ्या काळात निवडणुका होतील की नाही, कामगार संघटना आपलं आंदोलन करू शकतील की नाही, अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. अनेक राज्यामध्ये 2 मुख्यमंत्री जेलमध्ये टाकले आहेत. जे त्यांच्या विरोधात आवाज करतात त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. तुम्हीच पाहिलेलं आहे की
नाशिकला पंतप्रधान आलेले असताना आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी, कामगार कष्टकऱ्यांच्या मागण्यांचं, पेन्शनरांचं, आशा गटप्रवर्तकांचं, स्त्रीपरिचारांचं निवेदन त्यांना द्यायचं होतं की केंद्र सरकारने आपल्या संदर्भातला विचार करावा, निवडणूक लागायची बाकी होती, परंतु निवेदन देण्याची वेळ देणं सोडलंच, परंतु ते सोडून मला एक दिवस पोलीस कस्टडीमध्ये टाकण्यात आलं. या सर्व गोष्टीचे जे काही लक्षण आहेत की या देशात लढणारा, सरकारच्या विरुद्ध बोलणारा, आवाज दाबण्याचं काम केंद्र सरकार करत आहे, आणि म्हणून आपण ह्या निवडणुकीमध्ये आपण केंद्र सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ, कामगार कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आपण जाणीवपूर्वक या सरकारच्या विरोधात मतदान करावं, केंद्र सरकारचा पराभव करावा, असं आव्हान मी आपल्याला या व्हिडिओद्वारे करत आहे. त्याचप्रमाणे मी आपल्याला सांगू इच्छितो, आयटक कामगार संघटनेला 104 वर्षाचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे ह्या देशातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण कामगार कर्मचाऱ्यांच्या कृती समिती करून संघर्ष करत आहोत. ग्राम रोजगार सेवक असतील, अंशकालीन स्त्रीपरिचर असतील, अंगणवाडी असेल, स्त्रीपरिचर असतील, आशा गटप्रवर्तक असतील, या सर्वांचा संघर्ष वेगवेगळ्या संघटनांना सोबत घेत, त्यांच्या कृती समिती करत संघर्ष करत पुढे नेत आहोत. आचारसंहितेचा काळ आहे म्हणून आपला संघर्ष हा निवडणुकीच्या माध्यमातून आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. त्याचप्रमाणे मी आपलं आवाहन करतो की येणाऱ्या काळात 2 महिना संपल्यावरती पुन्हा आपण संघर्षात उतरणार आहोत. गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याच्या दर्जाचा संघर्ष आपण पुन्हा रस्त्यावरती उतरून आणि त्याच पद्धतीने कृती समितीच्या मार्फत आयटकच्या नेतृत्वाखाली न्यायालयीनच्या पद्धतीने आपण संघर्ष पुढे नेणार आहोत. म्हणून निराश न होता आपण संघर्ष करूया. अंशकालीन स्त्रीपरिचाराचा प्रस्ताव तयार असताना सही झाली नाही. गटप्रवर्तकांना राज्य सरकारने 1,000 रुपये देऊन फसवणूक केलेली आहे, त्याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे, त्याचा जाब आपल्याला विचारायचा आहे, आणि या सर्व गोष्टीचा पाठपुरावा आपण करणार आहोत. आयटक आणि कृती समितीवर आपण विश्वास व्यक्त करत या पुढच्या काळात आपण सामोरे जाऊया. 1 मे हा कामगार दिवस आहे, तो आपण आनंदाने साजरा केला पाहिजे. प्रत्येकाने आपल्याला आपण लढलो म्हणून जे काही मिळवलं त्याची आठवण ठेवत या देशातली कामगार चळवळ जिवंत राहिली पाहिजे, कामगार संघटना मजबूत झाल्या पाहिजेत, यासाठी सुद्धा आपलं योगदान देऊया. कामगार आणि शेतकरी आणि कामगार एकत्र आल्याशिवाय या देशात परिवर्तन होऊ शकत नाही. शेतकरी आणि कामगारांची एकजूट करत आपल्याला या देशामध्ये परिवर्तन करायचं आहे, भारतीय संविधान वाचवायचं आहे, लोकशाही वाचवायची आहे, आणि प्रत्येकाला घामाचा दाम आणि कष्टाचा आपला मोबदला मिळायला पाहिजे. कंत्राटीकरणाच्या धोरणाच्या विरोधात आपण उभे राहत आहोत. कायम नोकरी आपल्याला मिळाली पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, आणि असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. आशा गटप्रवर्तकांचा लढा, ग्राम रोजगार सेवक, स्त्रीपरिचारांचा लढा, अंशकालीन त्याचप्रमाणे योजना कर्मचारी जे जे काम करतात, आयटेक सोबत अनेक संघटना जोडलेल्या आहेत, म्हणून या सर्व लढ्याला 20 कर्मचारी असतील, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी असतील, आपापल्या पातळीवर संघर्ष करून या देशात कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करतायत. या लढ्याला आपण सगळ्यांनी साथ द्यावी आणि 2024 शेतकरी कामगार विरोधी असलेलं धोरण राबवणाऱ्या भाजप सरकार त्याच्या मित्रपक्षांचा पराभव करावा, असं मी आपल्याला आवाहन करतो. येणाऱ्या काळात आपण निवडणुकीच्या नंतर पुन्हा रस्त्यावरच्या लढायला भेटणार आहोत, तेव्हा आपण नक्कीच भेटूया, आपल्या आपल्या संघटना मजबूत करूया, आणि आपण 1 मे हा संघर्षाचं दिवस म्हणून आपण पाळत ज्यांनी ज्यांनी देशासाठी कामगार संघटनेसाठी योगदान दिलं त्या बलिदानाची आठवण ठेवत आपण आपला संघर्ष पुढे नेऊया. आशा गटप्रवर्तकांनी केलेला संघर्ष रस्त्यावरचा मुंबईतला 22 दिवसाचा आपण विसरू शकत नाहीत. अंगणवाडीतल्यांनी केलेला संघर्ष आपण विसरू शकत नाहीत. म्हणून येणाऱ्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा गटप्रवर्तकांना मिळावा. केंद्र सरकारने सर्व योजना कर्मचाऱ्यांना कर्मचारी दर्जा द्यावा, यासाठीचा संघर्ष पुढे नेऊया. आणि पुन्हा एकदा आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून मी विनंती करतो की आयटक कामगार संघटना, कामगार कर्मचारी कृती समिती, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि या देशात तमाम कष्टकरी संघटनांनी निर्णय घेतला आहे की या सरकारचा पराभव केल्याशिवाय आपल्याला या देशात कष्टकऱ्यांना न्याय देता येणं शक्य होणार नाही. म्हणून आपण नक्कीच या गोष्टीचा विचार कराल आणि ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, त्यांच्या मित्र पक्षाच्या विरोधात मतदान कराल, अशी एक अपेक्षा या व्हिडिओच्याद्वारे व्यक्त करतो. लढूया, जिंकूया आणि या देशातलं संविधान, लोकशाही जिवंत ठेवूया. जय शिवराय, जय भीम, लाल सलाम, धन्यवाद.